अनेकदा आपल्याला नकारातही योग्य दिशा मिळू शकते, फक्त त्यासाठी त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट हवा. हा दृष्टिकोन तयार करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी. ज्यांनी तुम्हाला दुखवलेलं आहे त्यांचेही आभार मानायला शिका, कारण तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक बळकट व्हावे यासाठी त्यांचा आधार लागलेला असतो. तुम्हाला ज्यांनी फसवलंय त्यांच्याविषयी देखील कृतज्ञ रहा, कारण त्यांनी तुम्हाला शहाणपण शिकवलंय. ज्यांनी तुम्हाला नकार दिला त्यांनाही धन्यवाद द्या, कारण त्यामुळे लढण्याची तुम्ही चेतावले गेलेले होतात. ज्यांनी तुम्हाला सोडून दिलं त्यांच्याविषयी चांगली भावना ठेवा, कारण त्यांनी तुम्हाला स्वावलंबी बनण्यासाठी प्रेरित केलेलं आहे, प्रेरणा दिलेली आहे. जे तुमच्यावर टीका करतात त्यांचे विशेष आभार माना. टीकाकारांचं घर असावं शेजारी. तुमचे पाय मागे खेचणाऱ्यांचे आभार माना, कारण जे तुमच्या पायात बळ निर्माण करण्याची प्रेरणा देतात. तुम्हाला कमी लेखणाऱ्यांचं कौतुक करा, कारण ते तुम्हाला तुमच्यातील कमतरता त्रुटी दाखवून देत असतात. तुम्हाला ताकद देणाऱ्यांच्या विषयी कायम कृतज्ञ रहा. सकारात्मक विचार केला की नकारातही सकार